शेवटी माझी आठवण काढली सत्तर, पण हल्ली बरेच दिवस झाले मी तुला बघतोय. तू माझी खूप काळजी घेतोस, तू मला स्वच्छ धुतोयस ते गरम पाण्याने, स्वच्छ ठिकाणी वाळत घालतोयस, तसेच व्यवस्थित घडी करून तू मला सुरक्षित जागी ठेवतोस. एवढी काळजी का रे? मला तर शंका आहे तो तूच ना रे जो बाहेरून आल्यावर मला कुठे फेकून द्यायचास, दोन दोन दिवस न स्वच्छ धुता असंच वापरायचंस. आता तुलाच विचारतो पण रागवू नकोस. तू दोन दिवस न आंघो करता कधी घराच्या बाहेर पडलायस का? कधी अंगावरील कपडे न स्वच्छ धुता कधी ते घातले आहेस का? नाही ना, तुला तर रोज नवीन स्वच्छ कपडे लागतात, मग माझ्याशी असं का वागतोयस? मला कसं वाटत असेल याचा कधी विचार केलायस? असो, एक जुनी म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे. ही म्हण जरी जुनी असली तरी तुझ्यासारखी माणसं ह्या म्हणीला पुन्हा पुन्हा वापरत आणतातच. अरे मग मला आज कुठे घेऊन चाललंयस? आणि मी हे का बघतोय? तू मला खिशात कोंब्याचं सोडून नाका तोंडावर का लावतोयस? आणि रस्त्यावर सगळी माणसं माझी नातेवाईकांचा वापर करतात, आणि हात रस्तात ना. इकडची वाहनांची वर्दळ गेली तरी कुठे? अच्छा, आता आठवलं, तो नवीन अदृश्य विषाणूवाला आहे त्याच्यामुळे ना. काय नाव त्याचं? हां, करोना. तो चायनाचा वुहान शहरातून आला आहे ना, आणि त्यांनी पूर्ण जगभरात मृत्यूचा थैमान मांडून ठेवला आहे ना. इतकं माहीत असून सुद्धा तू रस्त्यावर फिरतोयस? अरे बाबा, लवकर घरी चल. तू पोलीस, प्रशासन, डॉक्टर्स, नर्स ह्यांचं तर कधी ऐकत नाहीस, निदान माझं तरी ऐक, कारण माझा तुझ्यावर तेवढा अधिकार आहे. ऐक, नाही ऐकावंच लागेल, कारण माझी तुझ्यावरची जबाबदारी अजून वाढली. अरे मला इथे तरी फेकू नकोस, माझ्यावर करोनाची विषाणू असली तर मला स्वच्छ धू, तुझे हातही धू. तुला विश्वास बसत नसेल पण तू माझा वापर केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू शकत नाही, कारण तुम्ही सुशिक्षित ना. आता एक काम कर, समोरच्या तर मेडिकल शॉपमध्ये बघ, तिथे काय फलक लावले जरा लक्ष देऊन वाच. मास्क नाही, औषधं नाही, थोडक्यात माझा वापर केल्याशिवाय तुला औषधं काय काही भेटणार नाही.